हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज अपन हा रुमाल बनवणार आहे। खूप छान आहे हा रुमाल, डिझाईन खूप सुंदर आहे, विणायला सोपी आहे। ह्या अशा प्रकारमध्येच आपण डोरमॅटही बनवलेली आहे। त्याच पद्धतीत जरा रुमाल आहे, आम्ही गोल बनवलेला आहे आणि ते आपण हाफ सर्कल बनवलं होतं, अर्धा गोल बनवलं होतं आपण डोरमॅट। चमकी लोकरमध्ये बनवले, नक्की करून पहा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। रुमाल बनवण्यासाठी मी चार कलर घेतलेले आहेत। हा पिवळा कलर आहे, गुलाबी, हिरवा आणि क्रीम कलर आहे। तर सुरुवातीला आपण जो पिवळा रंग आहे तो घेणार आहे। सर्कल बनवून घ्यायचे, सुरुवातीला तीन चेन करायच्या, एक दोन आणि पहिली एक, अशा म्हणून तीन चेन तयार झाले तिथं। आणि या मॅजिक लूपमध्ये मॅजिक सर्कल जे बनवलेलं आहे आपण, त्याच्यात आणखीन आपल्याला 23 डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे पहिला एक आणि पुढचे 23, असं टोटल सगळे मिळून 24 डबल क्रोशे या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत। आता करून घेते सगळे। इथं 24 डबल क्रोशे तयार झालेत, म्हणजे 24 डबल क्रोशे केलेत मी। हा जो दोरा आहे तो ओढून घ्यायचा, म्हणजे डिझाईन अशी जवळ येते। आणि जो पहिला डबल क्रोशा आहे आपला तीन चेनचा, त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं। परत तीन चेन करायच्या, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या ह्याच्यात एक डबल क्रोशा करायचा आहे, दोन झाले। आणि तिसऱ्यावर आपल्याला दोन डबल क्रोशे करायचे आहेत, हा एक आणि ह्याच्यातच आणखीन एक। परत दोनवर एक एक डबल क्रोशा करायचा, म्हणजे एक एक खांब करायचे आहेत। आणि तिसऱ्यामध्ये दोन खांब करायचे आहेत, म्हणजे तिसरा आहे ह्याच्यात एक आणि याच्यातच आणखीन एक, तिसऱ्यावर दोन डबल क्रोशे। असा हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। दोन वेळा एक एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या याच्यात दोन डबल क्रोशे। आता पूर्ण राऊंड करून घेते मी। इथं माझा दुसरा राऊंडही झाला आहे, पण जो पहिला डबल क्रोशा घेतलेला आहे एक दोन आणि तीन तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। आता पॅक करताना मी इथं कलर चेंज करते, तुम्ही हवा असेल तर तोच कलर कंटिन्यू करू शकतात। मी इथं कलर बदलायला लागले, क्रीम कलर लावणार आहे मी या ठिकाणी। एकाच कलरमध्ये बनवलं तरी चालते। सुरुवातीला तीन चेन करायच्या, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा तीन चेनचा। आणि आपल्याला आता प्रत्येक डबल क्रोशामध्ये एक एक चेन करायची, म्हणून ही आणखीन एक चेन करते, म्हणजे टोटल इथं चार चेन तयार झाल्या। त्याच्या पुढच्या एक डबल क्रोशा करायचा, मी हे दोरा याच्यात सोबतच विणताना घेते, पॅक होऊन जातो असं। एक डबल क्रोशा करायचा, एक चेन करायची, असं प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे। आणि एक डबल क्रोशा झाला की एक चेन करायची आपल्याला, प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा आहे आणि एक एक चेन करायची। असंच आता हा राऊंड मी करून घेते।
शेवटी एक चेन के लिए ठिकाणी मी आणि इथं आपण चार चेन घेतलेले आहेत तर चारमधली एक चेन सोडायची कारण दोन्हीच्या मध्ये आपण एक एक चेन केलेले आहेत एक चेन सोडून तिसरे चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे परत तीन चेन करायचा हा झाला पहिला डबल क्रोशाने आणखीन एक चेन करायची एक्स्ट्रा कारण तिसरा आणि चौथा राऊंड आपण सेम करणार आहे तिथं चार चेन केल्या पुढच्या खांबावर एक खांब परत एक चेन पुढच्या खांबावर एक खांब तिसरा आणि चौथा राऊंड सेम आहे प्रत्येक वेळा एक खांब आणि एक चेन करायची मी आता हा चौथा राऊंडही करून घेते माझा हा राऊंडही झाला आहे इथं कम्प्लीट त्याच्या आपण पहिल्यांदा चार चेन घेतलेले आहेत त्याच्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं कारण एक चेन आपल्याला सोडायची आहे दोन खांबाच्या मधली एक दोन तीन चेन करायच्या हा झाला आपला पहिला खांब आता या पुढच्या राऊंडला आपल्याला इथं मध्ये दोन्ही खांबाच्या मध्ये दोन दोन चेन घ्यायच्यात एक आणि दोन तर टोटल आपल्या पाच चेन झाल्या इथं आणि पुढच्या खांबावर एक खांब जे एक डबल क्रोशा परत दोन चेन आता आपण इथं दोन हिच्यामध्ये एकच चेन घेतली होती आता आपल्याला इथं दोन खांबाच्या मध्ये दोन दोन चेन घ्यायच्यात परत दोन चेन एक डबल क्रोशा असेच दोन राऊंड करायचे आहेत आपल्याला दोन दोन चेनमध्ये घेऊन हा एक आणि याच्या पुढचा एक जसं आपण इथं एक चेनचे दोन राऊंड केले आहेत त्याप्रमाणेच पुढे इथं दोन चेनचे देखील दोन राऊंड करायचे आहेत मी आता दोन्ही राऊंड करून घेते मध्ये दोन चेन करायच्या परत एक डबल क्रोशा दोन चेन हे म्हणजे दोन दोन चेनमध्ये घेऊन दोन राऊंड कम्प्लीट झालेत तर इथं जिथं आपण सुरुवातीला पाच चेन घेतल्या होत्या म्हणजे तीन चेनचा एक खांब आणि मध्ये दोन चेन तर या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं परत तीन चेन करायच्या हा झाला आपला पहिला डबल क्रोशा म्हणजे पहिला खांब आणि आता या दोन्ही खांबाच्या मध्ये आपल्याला तीन चेन करायच्यात म्हणून तीन चेन एक्स्ट्रा घ्यायच्या टोटल सहा चेन झाल्या पुढच्या खांबावर एक खांब परत तीन चेन करायच्या पुढच्या खांबावर एक खांब परत तीन चेन या पुढच्या खांबावर एक खांब जसे आपण इथं एक चेनचे दोन लाईन दोन चेनच्या दोन लाईन केल्यात तशाच या तीन चेनच्या देखील आपल्याला दोन लाईन बनवून घ्यायच्यात तर मी त्या दोन्ही लाईन बनवून घेते हा राऊंड झाला आहे माझा इथं आणि हे आपलं तीन चेनचा पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे परत तीन चेन करायच्या हा झाला आपला डबल क्रोशा आणि आता ह्या दोन्हीच्या मध्ये आता हे तीन तीनच्या दोन लाईन झाल्यात तीन चेनच्या आता या दोन खांबाच्या मध्ये आपल्याला चार चेन करायच्या त्यासाठी चार चेन एक्स्ट्रा करायच्या आणि पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा म्हणजे खांबावर खांब बनवून घ्यायचा परत चार चेन करायच्यात आणि पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा एक दोन तीन चार चेन पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा असंच हा राऊंड करून घ्यायचा आहे एक दोन तीन चार चार चेनचा एकच राऊंड करायचा आहे आपल्याला आता मी करून घेते हा एक राऊंड माझा हा राऊंड झाला इथं एक दोन आणि तिसरे तिसरे चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं म्हणजे पुढच्या चार चेन आपल्या दोन्ही खांबाच्या मधल्या सुटतात परत तीन चेन करायच्या आणि आता या राऊंडला दोन खांबाच्या मध्ये पाच चेन घ्यायच्या तीन चेन झाल्या आपल्या पहिल्या डबल क्रोशाच्या आणि पुढच्या पाच चेन एक दोन तीन चार आणि पाच पाच चेन या दोन्ही खांबाच्या मधल्या त्यावर एक डबल क्रोशा करायचा परत पाच चेन करायच्या एक दोन तीन चार पाच पुढच्या खांबावर खांब
अराउंड आता मैं असंच करून घेते। माझा अराउंड ही झाला इथं बनवून। आपण या ठिकाणी एक चेन घेतलेल्या दोन राउंड केलेत, मध्ये दोन खांबाच्या मध्ये एक चेन घेतलेले दोन, दोन चेन घेतलेले दोन राउंड केलेत, तीन चेन घेतलेले दोन राउंड केलेत आणि हा चार चेनचा एक आणि पाच चेनचा एक राउंड केला आहे। तर आपण तीन चेन करायच्या सुरुवातीला। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि नंतर हे जी आपण पाच चेन घेतलेले आहेत त्याच्यावर चार डबल क्रोशा करायचे। तीन आणि चार, परत या पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचं। परत ह्यामधल्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे, एक दोन तीन चार, त्यामधल्या याच्यावर सॉरी डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, परत या पाच चेनवर चार डबल क्रोशे। असंच आता हा राऊंड मी करून घेते। तीन चार, माझा हा राऊंड झाला इथं। आपण जे तीन चेनचा पहिला एक खांब केलेला आहे डबल क्रोशा, ते तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचे। परत तीन चेन करायच्या आणि आणखीन एक राऊंड सेम असंच करायचं आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचं आहे, म्हणजे एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा। पूर्ण राऊंड असाच एक करून घ्यायचा आहे। मी आता पूर्ण राऊंड करून घेते एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा। माझा हा राऊंडही झाला इथं। जो आपला पहिला डबल क्रोशा आहे तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। परत तीन चेन करायच्या। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, ज्या पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा, दोन झाले, तीन आणि चार, चार डबल क्रोशे झाले की दोन चेन करायच्या। इथला एक स्किप करायचा आहे, म्हणजे एक सोडायचा आहे आणि दुसऱ्या याच्यावर पुढे डबल क्रोशे करायचे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ डबल क्रोशे तयार झाले तिथं। परत दोन चेन करायच्या, एक स्किप करायचं आहे, एक सोडायचं आहे आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर परत नऊ डबल क्रोशे तयार करायचे आहेत। असं स्वतः हा राऊंड करून घ्यायचा आहे। माझा हा राऊंड इथं झाला आहे। हा जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। इथं पण आपले या दोन्हीच्यामध्ये नऊ खांब तयार झालेत बघा। चार आपण सुरुवातीला घेतले होते आणि हे पाच नंतर तयार झालेत। या दोन लूपच्यामध्ये नऊ नऊ खांब तयार झालेत। एक दोन तीन चेन घ्यायच्या। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या याच्यावर आणखीन एक डबल क्रोशा करायचा आहे। दोन झाले, परत दोन चेन करायच्या आणि हा एक इथला स्किप करायचा आहे आणि पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा। परत दोन चेन करायच्या, ह्या दोन चेन सोडायच्या आणि त्या पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा डबल क्रोशा। परत दोन चेन, एक स्किप करायचा आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशा। त्याच्यानंतर पुढं पाच डबल क्रोशे तयार होतात। दोन झालेत आपले, तीन चार पाच,
अशा प्रकार तैयार होती डिझाईन। परत दोन चेन करायच्या, हा एक स्किप करायचा आहे, पुढच्या याच्यावर डबल क्रोशावर डबल क्रोशा करून घेतलाय, परत दोन चेन आणि पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा, खांबावर खांबावर परत दोन चेन करायच्या, एक स्किप करायचा पुढच्या खांबावर खांबावर। आता एक झालं, इथं पाच खांब तयार होतात, दोन तीन चार पाच, परत दोन चेन एक स्किप करून पुढच्या चार खांब, परत दोन चेन, असंच आता हा राऊंड बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे डिझाईन तयार होते। माझा हा राऊंड झाला इथं बनवून, त्या ठिकाणी एक स्लिप स्टिच करायची आपल्याला इथं, तीन चेन करायचे, तीन चेन, हा आपला पहिला डबल क्रोशा झाला, आणि नंतर यामधल्या दोन चेन करायच्यात, इथं टोटल आपल्या पाच चेन तयार होतात। पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, परत दोन चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, दोन चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, परत दोन चेन करायच्या, एक स्किप करायचा आहे इथं खांब आपल्याला, म्हणजे एक सोडायचं आहे पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, परत दोन चेन करायच्या, हा इथं एक सोडायचा आहे खांब पुढच्या खांबावर एक खांब, परत दोन चेन पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, दोन चेन पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, परत दोन चेन पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, याचे पाच डबल क्रोशा आहेत। त्या ठिकाणी देखील आपल्याला असंच विणायचं आहे, दोन चेन घ्यायच्या, एक स्किप करायचा पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशा, परत दोन चेन एक स्किप करून पुढच्या याच्यावर डबल क्रोशा, असंच हा राऊंड आता करून घ्यायचा आहे। शेवटी एक स्किप करायचा पुढच्या याच्यावर डबल क्रोशा, परत दोन चेन करायच्या, आणि जे आपण सुरुवातीला तीन चेनचा एक पहिला खांब केलेला आहे ते तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे, एक चेन करायची, आणि या ठिकाणी आपल्याला हा कलर इथं कट करायचा आहे, अशा प्रकारे इथपर्यंत तयार झाले। तर कलर चेंज करायचा आहे, इथं हिरवा रंग घेणार आहे, सुरुवातीला नॉट बनवून घ्यायची, आणि हे जे पाच खांबाच्या खाली आपण डिझाईन बनवलेली आहे तिथून सुरुवात करायची, ते पाच खांबाची सुरुवातीच्या खांबाच्यावर हा जो डबल क्रोश आहे त्या ठिकाणी जोडून घ्यायचं, तर या ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा आहे, एक चेन केली मी आधी आणि नंतर एक सिंगल क्रोशा, परत हे जे दोन चेन आहेत त्या ठिकाणी दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे दोन मुखी खांब, परत हा डबल क्रोशा आहे त्याच्यावर एक सिंगल क्रोशा, पुढच्या दोन चेनवर दोन सिंगल क्रोशे, आणि ह्या डबल क्रोशावर एक सिंगल क्रोशा, तीन चेन करायच्या, तीन
तीन चेन करून आता ही जी एवढी डिझाईन आहे जाळी याच्यावर आपल्याला डिझाईन बनवायची आहे। तर सुरुवातीला याच्यातून पफ स्टिच करायचं आहे एक दोन वेळा, परत त्याच्या वरच्या डिझाईनमधून दोन वेळा दोरी काढायची, थोडंसं लूज करायचे एक आणि हे दोन, परत हे जे वरचे आहे एकदम डिझाईन त्याच्यातून दोन वेळा दोरी काढायची एक दोन, तर त्या साईडच्या याच्यातून एक दोन, याच्यातून त्याच्या खालच्या याच्यातून दोन वेळा एक दोन, सगळ्यातून एकदाच आता सुई काढून घ्यायची, पॅक करून घ्यायचा, चमकी लोकर असल्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही आहे। परत तीन चेन करायच्या आणि जे पुढचं डबल क्रोशा आहे त्या डबल क्रोशावर सिंगल क्रोशा करायचं, परत त्या दोन चेनवर दोन सिंगल क्रोशे, दोन, परत त्या डबल क्रोशावर एक सिंगल क्रोशा, ह्या पुढच्या दोनवर दोन चेनवर दोन सिंगल क्रोशे, पुढच्या याच्यावर एक सिंगल क्रोशा। जे पाच खांब जे आहेत आधीच्या लाईनचे त्याच्या पुढचे जे आहेत त्याच्यावर सिंगल क्रोशे करायचे आणि बाकीच्या पुढच्या डिझाईनवर हे असं डिझाईन बनवायची आपल्याला। परत तीन चेन करायच्या एक दोन तीन, पहिल्या याच्यातून एक दोन वेळा इथनं त्याच्या वरच्या याच्यात एक दोन, पुढच्या याच्यातून एक दोन वेळा, परत इकडून एक दोन, एक आणि दोन, आता हे सगळे एकत्र पॅक करून घ्यायचं। परत तीन चेन करायच्या आणि पुढच्या डबल क्रोशावर सिंगल क्रोशा करायचं, असंच आता हा राऊंड करून घ्यायचं आहे। दोन चेनवर दोन सिंगल क्रोशे, परत एक डबल क्रोशावर डबल क्रोशा, टोटल सहा येतात इथं सिंगल क्रोशे। या डबल क्रोशावर एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे एक सात, सात येतात। परत तीन चेन करायच्या आणि सेम असंच पानाचा आकार बनवायचा, तर मी हा पूर्ण राऊंड करून घेते। हा राऊंड इथं झाला आहे माझा, आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं, एक चेन करायची आणि या ठिकाणी हा कलर इथं कट करायचा। परत कलर चेंज करायचा आहे, इथं मी आता गुलाबी रंग लावते, ते इथं संपलं आहे आपलं, तिथून पुढून मी सुरुवात करते सिंगल क्रोश करायचा, ते पुढच्या याच्यावरही सिंगल क्रोशा, तीन आणि चार सिंगल क्रोशे तयार होतात त्या ठिकाणी।
तीन चेन करायचा आणि इथे जे आपण पॅक केलेलं आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशियाने पॅक करायचे. परत चार चेन करायचा त्याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने पॅक करून घ्यायचे. परत तीन चेन करायचा आणि पुढे जो आपला सिंगल क्रोशिया आहे त्याच्यावर सिंगल क्रोशिया करत जायचे. दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात सिंगल क्रोशियावर सात सिंगल क्रोशिया येतात. येत असं लूप तयार होते. परत तीन चेन करायच्या जोडून घ्यायचं, चार चेन करायचे आणि त्याच ठिकाणी एक लूप तयार करायचे. परत तीन चेन करायच्या आणि पुढचे जे सिंगल क्रोशिया आहेत आपले इथं सात, त्या प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशिया करायचे. तीन चेन असंच आता राऊंड करून घ्यायचं आहे. तर शेवटी हे जे राहिलेले तीन सिंगल क्रोशिया आहेत आपले त्याच्यावर एक एक सिंगल क्रोशिया करून घ्यायचं आहे. आणि जिथून सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी स्लिप स्टिच करायची. परत पुढच्या ह्याच्यावरही स्लिप स्टिच करायची, पुढच्या सिंगल क्रोशावरही स्लिप स्टिच करायची. त्या ठिकाणी फूल तयार करायचं आपल्याला. ट्रिपल क्रोशा करायचा, दोन वेळा सुईवर दोरा घ्यायचा, एकदा दोनमधून सुई काढायची, परत दोनमधून, परत दोनमधून. एक झाला, दोन, हे तीन, तीन वेळा झालेत आपले ट्रिपल क्रोशे. तर चार चेन करायच्या आणि हे जे लूप आहे याच्यातच आपल्याला एक स्लिप स्टिच करायची. परत चार चेन करायच्या, आणखीन ट्रिपल क्रोशे करायचे. तिथे फुलांच्या पाकळ्या तयार व्हायला लागल्यात आपल्या. एक, दोन, तीन, परत चार चेन आणि त्याच लूपमध्ये स्लिप स्टिच ना पॅक करायचं. परत चार चेन करायचे, आपली तिसरी पाकळी करायची आता. इथं तीन ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे तिथं आपण. एक, दोन, तीन आणि हा जो इथला सिंगल क्रोशिया आहे त्या ठिकाणी स्लिप स्टिचनं पॅक करायचं. अशा प्रकारे इथं फूल आपलं तयार होत आहे. हे जे सिंगल क्रोशिया आहे त्याच्यावर आता प्रत्येक ह्याच्यावर एक एक स्लिप स्टिच करत जायचं आहे. प्रत्येक ह्याच्यावर एक एक स्लिप स्टिच. परत त्या लूपमध्ये अशाच प्रकारचं फूल तयार करायचं आहे.
आणखीन एक करून दाखवते मी, ट्रिपल क्रोशा करायचं आहे. एक दोन तीन, चार चेन करायच्या. त्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायची, परत चार चेन, तीन ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. एक दोन तीन, परत चार चेन त्याच ठिकाणी स्लिप स्टिच, परत चार चेन, आणि पुढे सात सिंगल क्रोशे आहे, त्याच्यावर स्लिप स्टिच करायचे, प्रत्येक ह्याच्यावर एक एक स्लिप स्टिच. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे. मी आता पूर्ण राऊंड करून घेते. माझा हा राऊंड इथं झाला आहे. आता एक कट करून घ्यायची दोरी. ह्या ज्या एक्स्ट्राच्या दोऱ्या आहेत त्या पूर्ण पाठीमागं घ्यायच्या. परत कलर चेंज करायचा आहे. हे जे आपण फुलं बनवलेले आहेत त्याच्या वरून सुरुवात करायची. हे मधली पाकळी जी आहे तिथून सुरुवात करायची. याचे जे साईडला आपण चार चार चेन घेतलेले आहेत त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं सुरुवातीला. आणि नंतर चेन करायचे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा, आणखीन एक चेन, पंधरा करायचे चेन. आणि याची पुढची फुलाची पाकळी आहे त्याच्या ह्याच्यावर पहिल्या ह्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं किंवा एक सिंगल क्रोशा करायचा. परत चार चेन करायच्यात. आणि याकडचे जे आपला ट्रिपल क्रोशा आहे चार चेनचा त्याच्यावर सिंगल क्रोशाने पॅक करायचे चार चेन करून. परत पंधरा चेन करायच्या. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. आणि पुढच्या पाकळीला जोडून घ्यायचं. परत चार चेन करायच्या. आणि तसंच शेवटच्या ह्याच्यावर जोडून घ्यायचं. असाच हा राऊंड करून घ्यायचा आहे. इथं माझा राऊंड संपत आला आहे. सुरुवातीला आपण जिथून सुरुवात केलेली त्या ठिकाणी आता हे जोडून घ्यायचं. मी स्लिप स्टिचनं जोडते आणि या ठिकाणी आणखीन एक स्लिप स्टिच पुढं घ्यायची.
तीन चेन करायचा, हजार आपला पहिला डबल क्रोशा। आता हा दोरा मी इथंच मध्ये पकडते विणताना, आणि याच्यात आणखीन आपल्याला 19 डबल क्रोशे करून घ्यायचे, म्हणजे टोटल 20 डबल क्रोशे या ठिकाणी करायचे आहेत आपल्याला। तर 1, 2 आणि 3 झाले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 डबल क्रोशे करून घ्यायचे त्या ठिकाणी। आणि जे 4 चेन घेतलेले आहेत त्या ठिकाणी 1 सिंगल क्रोशा करायचा, परत पुढच्या चेनवर 20 डबल क्रोशे। जे आपण 15-15 चेन केलेले आहेत त्या ठिकाणी 20-20 डबल क्रोशे करून घ्यायचे। आपला शेवटचा राऊंड आहे, याच्यानंतर आणखीन एक शेवटचा राऊंड आहे फक्त बॉर्डरचा। आता मी करून घेते पूर्ण, ते माझा राऊंड झाला आहे कंप्लीट। आणि इथं आपल्याला हा जो दोरा आहे कट करून घ्यायचा आहे। कलर चेंज करायचा, आता शेवटची लाईन आहे बॉर्डर करून घ्यायची, जो आपण सेंटरला सुरुवातीला लावला होता कलर, तो कलर मी शेवटी घेते। आता नॉट बनवून घ्यायचे आणि कुठूनही असं मधून सुरुवात करायची। हे जे आता 2 आलेले आहेत आपल्या खांबाच्या वरची जी चेन आलेली आहे, त्या 2 ह्याच्यातून खालच्या धाग्यातून विणायला सुरुवात करायचं आपल्याला। सिंगल क्रोशे करायचं, प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे करायचं, प्रत्येक खांबावर। प्रत्येक ह्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे करायचं, परंतु खालच्या साईडनं घ्यायचे। जे हे 2 चेन असतात त्या 2 चेन मधल्या ह्या खालच्या चेन खालच्या दोऱ्यातून सिंगल क्रोशा करून घ्यायचा, मुका खांब करायचा आहे। आता हे आपला शेवटचा राऊंड आहे, आपला रुमाल तयार झालेला आहे। खूप सोपी डिझाईन आहे, तुम्ही नक्की करा। आणि हा प्लेन लोकरमध्ये केला तरी देखील छान दिसतो। तर शेवटी तर आपण जी एक सिंगल क्रोशा घेतलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी डिझाईन चेंज करायची। इथपर्यंत ही सिंगल क्रोशे, आता हा जो आपण एक सिंगल क्रोशा घेतलेला आहे त्याच्या इथून घालायची सुई, दोऱ्याचा वर काढायचा आहे। आणि या साईडनं पण सुई घालायची, दोरावरती काढायचं आहे। आणि तिन्हीतून एक तास दोरा काढायचा आहे, बॅक करून घ्यायचं आहे। परत पुढचा जो आपला डबल क्रोशा आहे त्याच्या खालच्या बाजूनं सिंगल क्रोशा करायचं आहे। असंच हा शेवटचा राऊंड मी बनवून घेते। माझा शेवटचा राऊंडही झाला आहे कंप्लीट। अशा प्रकारे आपला रुमाल इथं तयार झालेला आहे, बाकी सुंदर दिसतोय। तुम्ही नक्की करून पहा,
खूप सोपी आहे डिझाईन विणायला। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनही दाबा। थँक्यू फॉर वॉचिंग।